नमस्कार मी सारिका साचिवन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते दिवाळीला आपण घरातले सगळी साफसफाई करतो त्याचबरोबर देवही साफ करतो घरातल्या वेगवेगळ्या चांदीच्या तांब्याच्या मूर्त्या असतील तर त्याही स्वच्छ करून घेतो त्यातल्या त्यात लक्ष्मीपूजन म्हटलं की आपण आपल्याला आठवण होती ती महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाची देवी स्वच्छ करून घ्यायची त्याशिवाय घर आपलं पूजाही छान अशी फ्रेश वाटत नाही तर ग देव आपण पूर्ण स्वच्छ करून घे घेतो पण बराच वेळ लागतो तरी मूर्त्या साफ होत नाहीत चांदीची मूर्ती असेल तर त्यातले डिझाईन पटकन लवकर साफ होत नाही कुंकाचे डाग निघत नाहीत त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली हा व्हिडिओ युजफुल आहे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जरी थोडा जरी आवडता व्हिडिओला लाईक नक्की करा तर चॅनेलवरती असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे मी दोन मूर्त्या घेतलेल्या आहेत एक अन्नपूर्णा आणि एक महालक्ष्मी तर मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी कुंकाने पूर्ण ही मूर्ती भरलेली आहे डिझाईनमध्ये खूप धुळी बसलेले आहे आणि मूर्ती दिसायला थोडीशी काळपट पडलेली आहे तर ही मूर्ती साफ करायला जास्त काही खर्च येत नाही किंवा कि घरातल्या साहित्यापासूनच आपण ह्या मूर्त्या स्वच्छ आणि करून घेऊ शकतो अगदी विकत आणण्यासारख्या चमकाही लागतात वाटतही नाही की हा जुन्या मूर्त्या आहेत इतक्या स्वच्छ आणि सुंदर निघतात हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप यूजफुल व्हिडिओ आहे तुम्ही एकदा हा हा या टिप्स वापरून ह्या घरातल्या मूर्त्या साफ करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल ते नवीन असतं त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा येथे मी अर्धा निंबू घेतलेला आहे आणि पूर्ण रसाने चोळून घेणार आहे याप्रमाणे रस पूर्ण सर्व बाजूने आपण मूर्ती लावून घेणार आहे ते बारीक डिझाईन आहे तिथेही लिंबाचा रस लावणार आहे जेणेकरून तो लिंबाच्या रसामुळे कुंकाचे डाग निघण्यास खूप मदत होते जास्त काही साहित्य लागत नाही लिंबाचा रस फक्त आणि एक कोलगेट तुम्ही घरात जे कोणतंही प्रकारचं कोलगेट यूज करत असाल ते कोलगेट इथे लागतं तर आता अगोदर आपण पूर्ण इथेच पूर्ण लिंबाने ह्या मूर्त्यांना चोळून घेणार आहे डिझाईनमध्येही लिंबाचा रस टाकून घेतला याप्रमाणे जास्त वेळ लागत नाही ते पंधरा ते पंधरा मिनटामध्येच आपल्या ह्या मूर्त्या अगदी स्वच्छ सुंदर चमकायला लागतात विकतसारख्या मूर्त्या वाटतात किंवा विकत आणल्यासारख्याच या मूर्त्या इतक्या स्वच्छ सुंदर निघतात जास्त वेळही लागत नाही आहे डिझाईनमध्ये पूर्ण लिंबाचा रस याप्रमाणे मी टाकून घेतलेला आहे आणि या मूर्त्यांना लिंबाचा रस लावून झालेला आहे आता या मूर्त्या आपण दहा मिनटाचं जास्तच ठेवून देणार आहे की हा लिंबाच्या रसामुळे कुंकू जास्त आपण रोज रोज कुंकू लावलेला असतं त्यामध्ये लवकर निघत नाही आहे तर इथे कोलगेट घेतलेला आहे आणि ते मी नवीन ब्रश घेतलेला आहे कोल तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं कोलगेट असेल तर ते तुम्ही यूज करू शकता या कोलगेटने आपण मूर्तीला पूर्ण कवर करून घेणार आहे ज्याप्रमाणे आपण फेस पॅक लावतो त्याप्रमाणे मूर्तीला पूर्ण कवर करून घेणार आहे येथे आपण जर ह्या मूर्त्या सोनाऱ्याकडे साफ करायला द्यायचं म्हटलं तर आपली इच्छा होत नाही किंवा पैसेही वाया जातात वेळही वाया जातो ना आपण मूर्ती देवाच्या मूर्त्या बाहेर द्यायला नको वाटतं कारण त्याच्याबरोबर आपल्या भावना जोडलेल्या असतात तर त्या महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाच्या मूर्तीने मी पूर्ण कोलगेटने कवर करून घेणार आहे ते डिझाईनमध्ये हे पूर्ण कोलगेट लावून घेणार आहे यामुळे काय होतं तर पटकन आपलं मूर्ती ही स्वच्छ होती कुंकाचे डागही निघतात आणि आतली बारीक डिझाईनला जे कुंकू लागलेलं असतं तेही निघतं तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या चॅनलवरती मी तुम या अगोदर सोन्याच्या आणि चांदीच्या चा दागिने घरच्या घरी कसे पॉलिश करायचं याचा तुम व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे अगदी सोनार ज्याप्रमाणे व्हिडिओ आ... आपले सोन्याच्या दागिने चांदीच्या दागिने साफ करून देतात त्याचप्रमाणे तेच आपण घरच्या घरी अगदी खूप कमी साहित्यात करून करू शकतो याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तोही नक्की बघा येथे मूर्त्या झालेले आहेत आता इथं पूर्ण पूर्न आपण कवर करून घेतलेल्या आहेत आता ह्या पाच मिनटं असं ठेवून देणार आहे तर आपल्या इथं पाच मिनटं झालेले आहेत तर मी अगदी साध्या पाण्याने आता ह्या मूर्त्या स्वच्छ धुवून घेणार आहे आपण इथे गरम पाणी किंवा गरम पाणीही वापरलेलं नाही आहे ना तर तुम्ही बघू शकता मी दोन्ही मूर्त्या अगदीच थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे जास्त वेळ लागतही नाही तुम्हाला तुम्ही ह्या मूर्त्या बघितल्यानंतर तुम्हाला असं कॅन काय तर तुम्ही या मूर्त्या बघितल्या तर तुम्हाला असं वाटेल की या नवीनच विकत आणलेल्या आहेत अगदी विकत आणल्यासारख्या एकदम चमकायला लागतात आणि इतक्या स्वच्छ सुंदर निघतात की आत कुठंही राहत नाही किंवा धूळी शिल्लक राहत नाही डिझाईनही स्वच्छ आणि छान अशी साफ होते अगदी विकत आणल्यासारख्या दिसतात करायलाही सोपे आणि जास्त वेळही जात नाही आणि खूप कमी साहित्यामध्ये आपण घराच्या गर घरीच आंधीच्या तांबेच्या पितळच्या मूर्त्याही आपण घरीच साफ करून घेऊ शकतो तर तुम्ही मी तुम्हाला जवळून दाखवते बघा किती स्वच्छ आणि सुंदर अगदी विकत आणल्यासारख्या दिसत आहेत ना अगदी एवढ्या स्वच्छ हे आपल्या मूर्त्या निघलेल्या आहेत तुम्हाला जवळून ही मूर्ती मी दाखवते अगदी कुठं डिझाईनमध्ये बारीक कुंकू होतं तेही निघलेलं आहे अगदी स्वच्छ आतली बाजू स्वच्छ आणि सुंदर निघलेली आहे अगोदरची मूर्त्या कशा होत्या तुम्ही बघितल्या असतील तर हे मूर्ती मी तुम्हाला हातावर ठेवून दाखवते बघा किती स्वच्छ मू मूर्ती निघलेल्या आहेत महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाच्या तर या अगोदर असेच बरेचसे व्हिडिओ मी या चॅनलवरती तुमच्याबरोबर शेअर केले आहेत तेही बघा तर या अगोदरच्या मूर्त्या तुम्ही बघितल्या तर कशा किती हे होत्या खराब तर आत्ता हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा छानच व्हिडिओमध्ये धन्यवाद